नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये। नैनाही राहुलबरोबर ऑफिसमध्ये येते तर तेथे स्वामीनाथन येतात, तर नैना स्वामीनाथांना गुड मॉर्निंग करते आणि त्यांना विचारते की सर तुम्हाला आठवते का, तुम्ही मागच्या वेळीस मला भेटला होतात आणि तुम्ही मला मॉडेलिंगसाठी विचारले होते, ते तुम्हाला आठवते का? तर स्वामीनाथन म्हणतात की हो, आणि या विषयावर आपले बोलणे झाले होते। तेव्हा नैना म्हणते की सर, आपण जे नवीन कलेक्शन लॉन्च करतो त्यासाठी आपल्याला आयशूट करावा लागेल, तर ते काम मीच मॉडेल म्हणून केले तर चालेल का? कारण मला असे वाटते की चांदेकरांचे या डिझाईन्स आहे ना, त्या खूप युनिक आहे आणि त्या प्रेझेंट करण्यासाठी फेस सुद्धा तितकाच युनिक असायला हवा जो माझा आहे। आणि मी डिझाईनची प्रोसेस अगदी जवळून बघितलेली आहे, त्यामुळे मला असे वाटते डिझाईन रिप्रेझेंट करण्यासाठी माझा फेस हा खरंच खूप करेक्ट असेल। तेवढ्यात राहुल तेथे येतो आणि राहुल स्वामीनाथांना विचारतो ह्या कॅम्पेनसाठी तिला कन्सिडर करायला काहीच हरकत नाही असे मला वाटते। तेव्हा स्वामीनाथन खुश होतात आणि माझी काहीच हरकत नाही असे म्हणतात, मी माझ्या टीमशी बोलून घेतो, मग माझी टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल, मग ही असाइनमेंट आपण एकत्रच करूया। तर नैना खूपच खुश होते आणि स्वामीनाथनना थँक यू सर असे बोलते। तेव्हा स्वामीनाथन म्हणतात की मी आता अद्वैतच्या कॅबिनमध्ये जाऊन बसतो, बाकी मीटिंग आपण नंतर करूयात। तेव्हा राहुल म्हणतो की येस सर, आणि स्वामीनाथन हे अद्वैतच्या कॅबिनमध्ये निघून जातात। तर राहुल खुश होऊन नैनाला म्हणतो की हॅपी, तर नैना खूपच खुश असते आणि राहुलला ते थँक यू सो मच, आय लव्ह यू असे सुद्धा बोलते। राहुलला म्हणते की आता घरच्यांना कळेल की नैना काय चीज आहे ते। तर राहुल म्हणतो की नैना हे बघ, तू घरच्यांना सांगण्याची इतकी काही करू नको, आणि जर हे आबा आणि अद्वैत यांना कळाले तर स्वामीनाथन जे रंग सांगतील आणि तुझे हे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करण्यासाठी लावतील, तू तुझ्या बहिणीला तर मुळीच सांगू नको, तीच सगळ्यामध्ये पहिला फाटा फोडेल। तेव्हा नैना ही कलावर चिडते आणि अगदी राहुल तू बरोबर बोलतो, कारण ती खूप आतल्या गाठीची बाई आहेस। आणि खुशून नैना लगेच राहुलच्या मिठीत येते। राहुलला मात्र खूप आनंद होत असतो, कारण नैना किती मूर्ख आहे आणि तो तिला आणखीन मूर्ख बनवण्यासाठी प्रयत्न करत असतो। त्यानंतर इकडे खऱ्यांच्या घरी दिनकर आणि संगीता जेवायला घेतात, तर दिनकर विचारतो की काजू कुठे आहे, तर संगीता म्हणते की केव्हाचा तिला आवाज येते, कानामध्ये त्या वायरी घालून बसली आणि परत ती काजलला आवाज देऊ लागते, परंतु काजलला काही आवाज ऐकू येत नाही। तर संगीता म्हणते की थांबा मी जरा बघून येते। तेव्हा संगीता रूम मध्ये येते तर काजल झोपलेली असते, मोबाईल सुद्धा खाली पडलेला असतो आणि काजल तशीच झोपी गेलेली असते। तर संगीता लगेच दिनकरला आवाज देते आणि खुशून काजलकडे बघत असता तर दिनकर म्हणतो की दमली असेल, तर संगीता म्हणते की जरा हळूच बोला, आणि ते काजलला व्यवस्थित झोपवतात आणि तिच्या अंगावर टाकून तिचा मोबाईल जरा बाजूला ठेवतात आणि तिच्याकडेच बघत असतात। त्यानंतर इकडे अद्वैत आणि कला रूम मध्ये झोपायला येतात, तर अद्वैत एकटक विचार करत बसलेला असतो आणि कला सुद्धा त्याच्याकडे एकटक अशी बघते आणि विचारते की काय झाले, असा का बसलास तू? तेव्हा अद्वैत म्हणतो की हो असंच बसलो, तर कला म्हणते की माझा बेड आहे, माझा घर आहे। हो ना, मग दमला असेल, पुढचे वाक्य बोलण्याचे तुझे कष्ट वाचवले, मग झोपा असे कला म्हणते। तर अद्वैत म्हणतो की तू झोप, मला झोप येत नाही, कारण अद्वैतला वाटत असते की मी जर घोरण्यामुळे तो काही कलाच्या अगोदर झोपायला तयार नसतो। तर कला म्हणते की नाही चांदेकर, तू अगोदर झोप आणि मला खूप कामे आहेत, तू दिवे ठेवून झोपू नकोस, दिवे बंद कर नंतरच मला झोप लागते। अद्वैत रागाने म्हणतो की अगं तुला सांगितले ना की मला झोप येत नाही, तुला झोपायचे असेल तर तू झोपू शकते। आणि तेव्हा कलाच्या लक्षात येते की हा नेमकं घोरतो म्हणून हा झोपायला घाबरतो वाटतं। कला लगेच अद्वैतला म्हणते की मला सांग की तू नक्की झोपण्यासाठी घाबरतोस ना? तेव्हा अद्वैत म्हणतो की असं काही नाही, आणि मी कोण आहे हे माहिती आहे ना अद्वैत चांदेकर, मग मी कशाला घाबरेन? कला म्हणते की हो मला माहिती आहे आणि त्याबद्दल माझे काही म्हणणे सुद्धा नाही, पण हे बघ मला बोलायचे नाही तरी सुद्धा तू मला बोलण्यासाठी लावतोस, आणि हे पग तू झोपण्यासाठी घाबरतोस, तर कारण तुला झोपल्यानंतर असे वाटते की तू घोरशील। आणि कला त्याच्या घोरण्याची मस्त अशी हसून ऍक्टिंग करते। तेव्हा आदित म्हणतो की काही बोलू नकोस, असे काही नाही, तर कला म्हणते की हो असेच आहे, मला माहिती आहे की तुला भीती वाटते की तू झोपल्यानंतर घोरशील, त्यामुळे तुला भीती वाटते। तर अद्वैत म्हणतो की माझ्यावर वाटेल तसे आरोप तू करू नकोस, कला म्हणते की जे आहे ते कबूल कर। तेव्हा अद्वैत म्हणतो की तू माझ्यावर आरोप करू नकोस, इतर वेळी तू डोळे मोठे मोठे करून बोलत असते, मी तुला काही म्हणतो का? तेव्हा कला म्हणते की एक मिनिट, तुझ्या घोरण्याचा आणि मी डोळे मोठे करून बोलण्याचा काही संबंध आहे का, आणि कसला आहे रे तू चांदेकर? मी मदतीच्या भावनेने तुला काहीतरी सांगते, तुझे आपले आरेला कारे म्हणून भलतेच बोलतो, त्यापेक्षा मी जे काही सांगते ते ऐक की चांदेकर, तू काल घोरला म्हणून याचा अर्थ असा नाही की तू आज पण घोरशील, आणि जर तू झोपला नाही तर मग आपल्याला कसे कळणार की तू घोरतो की नाही ते? म्हणून मी तुला सांगते की तू निवांत झोप, आणि तू घोरण्यासाठी लागला तर मी तुला उठवते। तेव्हा आदवीत म्हणतो की
अगो खरंच उठवशील का? तर कला म्हणते की हो नक्की उठवेल. आणि कला त्याला डोळे वासून म्हणते की झोप आता. तेव्हा कला झोपी जाते आणि अद्वैत सुद्धा थोडासा झोपतो आणि लगेच त्याला मध्येच जाग येते आणि लगेच तो समोरील एका फ्लोअर प्लॅटमधील एक काठी घेतो आणि खरे उठणं म्हणून त्या काठीने तो कलाला डवचू लागतो. तेव्हा कला उठते आणि काय रे चांदेकर का झोप मोडलीस? तर अद्वैत विचारतो की खरे मी घोरत होतो का? कला म्हणते की अरे तू घोरतोस की नाही हे विचारण्यासाठी तुम्हाला झोपेतून उठवलेस का? खरंच अशक्य आहे. तर अद्वैत म्हणतो की अगं सांग ना मी घोरत होतो का? कला म्हणते की नाही नो, त्यामुळे आता तू झोप आणि मला सुद्धा झोपून दे. तेव्हा अद्वैत सुद्धा झोपतो आणि कला सुद्धे. तर काही वेळानंतर पुन्हा अद्वैतला डचकून जाग येते आणि तो परत उठतो आणि परत त्या काठीने तो कलाला डवसतो. तर कला रागाने उठते, चांदेकर काय रे काय चाललंय तुझे? तेव्हा अद्वैत घाबरून म्हणतो की खरे मी घोरत होतो का? तेव्हा कला म्हणते की नाही घोरला. आणि कला तर खूपच वैतागलेली असते कारण चांदेकर तिची झोप मोडत असतो आणि रागाने ती नाही घोरला आणि झोप आता असे म्हणते. तर अद्वैत म्हणतो की हो आणि अद्वैत परत झोपतो. तर कला आपल्या अंगावर घेऊन झोपते. काही वेळानंतर अद्वैतला पुन्हा जाग येते आणि पुन्हा तो कलाला डवसतो. तर कला इतकी रागाने उठते आणि चांदेकर म्हणते. तर अद्वैत पुन्हा तिला घाबरून विचारतो की मी घोरत होतो का? कला हात जोडते, अरे तू नव्हता घोरत, किती विचित्र माणूस आहे रे तू, कुठून मला दुर्बुद्धी झाली की मी तुला सांगितले की तुझ्या घोरण्यामुळे मला झोप येत नाही आणि आता मला घोरतो का हे विचारून झोपून सुद्धा देत नाही. तेव्हा अद्वैत विचारतो अगं सांग ना की मी घोरत होतो की नाही? तर कला इतके ओरडून म्हणते की अरे नाही नव्हता घोरत तू, मीच घोरत होते, माझीच चूक झाली, मी तुला सांगितले ते. तर खूपच वैतागते आणि चांदेकरला ती पुन्हा झोपण्यासाठी सांगते. तेव्हा अद्वैत म्हणतो की गुड नाईट. तर कला म्हणते की काय उरले या गुड नाईट मध्ये, उरली का नाईट? तर अद्वैत झोपतो परंतु ती काठी त्याच्या हाताने पुन्हा कलाला धक्का लागते. तेव्हा कलाला वाटतं की अद्वैतने पुन्हा तिला त्या काठीने डवसले म्हणून ती रागाने पुन्हा उठते. तर अद्वैत सुद्धा लगेच घाबरूनच उठतो आणि मी घोरलो का असे परत विचारतो. कला म्हणते की अरे नाही घोरलास. तर अद्वैत विचारतो की मग तू ओरलीस का? कला लगेच ती काठी त्याच्या अंगावर फेकते आणि तुझीही काठी माझ्या अंगावर पडली असे म्हणते आणि मला असे वाटले की तुम्हाला परत उठवतो. अद्वैत म्हणतो की मी घोरलो नाही ना. तर कला म्हणते की झोप. तर अद्वैत लगेच घाबरून झोपतो आणि कला पुन्हा झोपी जाते. तर अद्वैतला पुन्हा जाग येते आणि विचार करतो की आता जर हिला उठवायचे असेल तर ही पुन्हा रागवेल, मग मी काय करू? पण जर हिला उठवले नाही तर मला कळणार कसे की मी घोरलो की नाही ते? तेव्हा पुन्हा तो काठीने कलाला डवसतो. तेव्हा कलाला इतका राग येतो आणि ती लगेच उठते आणि ती काठी आपल्या हातामध्ये घेते आणि झोपतो का नाही म्हणून काठी त्याच्यावर उगारते. तर अद्वैत खूपच घाबरलेला असतो. कला चांगली धमकावून म्हणते की झोपतो का नाही, झोप. आणि पुन्हा ती काठी ठेवून देऊन कला झोपते. त्यानंतर सकाळ होते. तर अद्वैत हात फ्रेश होऊन तयार होत असतो परंतु त्याला सुद्धा जांभळे येत असतात आणि कला ही फ्रेश होऊन बाहेर येते तर तिला सुद्धा खूप जांभळे येत असतात. तर अद्वैत तिच्याकडे बघून म्हणतो की खरे सुद्धा झोपली नाही वाटतं रात्री, आणि हिची झोप झाली नाही मग याचा अर्थ काय? म्हणजे मी काल रात्री पुन्हा घोरलो की काय? मग नेमकं काय घडले असेल हे तिला म्हणजे मला कसे कळेल? मग तिला विचारायलाच हवे. तेव्हा कला टॉवेलने आपले केस हे कोरडे करत असते. अद्वैत तिच्या पाठीमागे येतो. तर कला तेवढ्यात आपले केस जोराने पाठीमागे टाकते आणि ते केस अद्वैतच्या चेहऱ्याला खूप लागतात. अद्वैत लगेच ओरडतो. तेव्हा कला म्हणते की काय रे तू माझ्या मागे काय करतोस? तर अद्वैत म्हणतो की मी तुझ्या मागे काही करत नाही, मी तुझ्यापेक्षा 2 पाऊल पुढे आहे. कला म्हणते की अरे मी काय, माझ्यापेक्षा तू 2 काय अजूक पावले पुढे राहा, माझं काही म्हणणं नाही. पण आता तू माझ्या मागे काय करतोस? तर अद्वैत म्हणतो की मी तुझ्या मागे कुठे काय करतोस, मी माझं कामच करतो. मला माहिती होते की तू असे मागे वळून तुझे केस मारणार आहे, माझ्या तोंडात गेले तुझे हे केस. तर कला म्हणते गेले असतील, मग त्याचा इतका इश्यू करू नकोस. तेव्हा अद्वैत म्हणतो की असे कसे, मला काळजी तर घ्यावीच लागेल, आज केसच मारले पण उद्या केसाने गळा दाबशीन, काही तुझे सांगता येत नाही. तेव्हा कला म्हणते की नाही कापणार, तुझे काय काम आहे ते अगोदर सांग. अद्वैत म्हणतो की कसले, माझे काही काम नाही. तर कला म्हणते की हे बघ चांदेकर, मी तुला चांगले ओळखते, तू उगाच असं माझ्या मागे पुढे करणार नाही. काहीतरी तुझे काम असेल मग ते लगेच बोल, त्यामुळे लवकर जर बोलला तर आपला दोघांचा वेळ वाचेल. तेव्हा अद्वैत मात्र विचार करत असतो. तर कला म्हणते की अरे नाही का काही काम, आणि चुटकी वाचत म्हणते की अरे अद्वैत चांदेकर बोल ना, काय काम आहे तुझे? अद्वैत म्हणतो की मला नाही काही बोलायचे. तर कला म्हणते की नक्की? तर अद्वैत म्हणतो की हो. आणि कला ही खाली जायला निघते. तर अद्वैत विचार करतो की आता ही खाली चालली, मग त्याच्या आतमध्ये हिला विचारायलाच हवे की मी घोरलो की नाही ते. तेव्हा अद्वैत पुन्हा विचार करतो की मगाशी ही इतकी बोलत होती तेव्हाच
हिला विचारायला हवे होते. आणि आताही परत इगो इश्यू करणार, पण मीला आता बोलूच कसे आणि स्वतःहून तिला कसे थांबू तेच कळत नाही. तेव्हा अद्वैत मनातच म्हणतो की एक खरे मागे वळ तर कला लगेच थांबते. आणि अद्वैतकडे मागे वळून बघते तर अद्वैत हसून विचारतो की काय झाले. तेव्हा कला टेबलवरील आपला फोन घेते आणि मी फोन विसरले होते असे अद्वैतला म्हणते. आणि माझा फोन घेतला मी जाते मी, तर लगेच अद्वैत म्हणतो की काल रात्री मी घोरत होतो का. तेव्हा कला तर खूपच वैतागते आणि हात जोडून म्हणते की चांदेकर कृपा कर, परंतु हा प्रश्न मला परत विचारू नकोस. हे बघ, तू घोरला किंवा नाही घोरला याच्याशी मला काही फरक पडत नाही. त्या दिवशी घोरून तू मला झोपून दिले नाही आणि काल रात्री मी घोरतो का हे प्रश्न विचारून हैराण करून सोडले आणि मला झोपून दिले नाही. तर अद्वैत लगेच खुश होतो, म्हणजे मी घोरत नव्हतो हे आता मला समजले. तर कला म्हणते की तुला कसे समजले. तेव्हा अद्वैत म्हणतो की आत्ता तूच म्हणली की मी तुला प्रश्न विचारत होतो आणि तुला झोपून दिले नाही, मग याचा अर्थ मी घोरलो नाहीच, त्यामुळे तुझी झोप झाली असे नाही. तर कला म्हणते की एक वेळ तू घोरला असता तर चालले असते, तर किती पिळून घेतले तुम्हाला. एक सेकंद डोळा लागला लगेच उठून तुम्हाला प्रश्न विचारत होता आणि हैराण करून सोडत होता. तेव्हा अद्वैत सुद्धा म्हणतो की मग खाली गेल्यानंतर तू सांगू नको की हा घोरत होता त्यामुळे माझी झोप नाही झाली म्हणून, आणि सगळ्यांसमोर जाऊन तू जांभळ्या द्यायच्या नाही. तर कला म्हणते की हे बघ, हा नियम तुला सुद्धा लागू होतो, तू सुद्धा खाली सगळ्यांसमोर जाऊन जांभळी देऊ नकोस, मग परत नको ते प्रश्न सर्वजण विचारतील. आणि कलाला खूप जांभळ्या येऊ लागतात. कला रागाने अद्वैतला म्हणते की चल आता. तेव्हा अद्वैत विचार करतो की खरंच डिफिकल्ट आहे, झोपच झालेली नाही, मग आता जांभळी कशी कंट्रोल करायची. त्यानंतर इकडे संगीताने काही टेबलवर पापड वाळण्यासाठी टाकलेले असतात आणि फॅन सुरू असतो, पर म्हणून फॅनच्या वारेने ते पापड इकडे तिकडे उडतात. संगीताच्या मात्र हे काही लक्ष देत नाही आणि ती पापड गोळा करत असते. तेवढ्यात काजल येते आणि ओ खरे बाई काय चालले तुमचे, आणि फॅन बंद करते. बाहेर इतके वातावरण मस्त थंड आहे, पाऊस पडतो आणि तुम्ही सुद्धा कुडकुडता, मग तो फॅन कशाला लावला. तेव्हा संगीता म्हणते की अगं, 2 दिवस झाले मी खूप पापड करून ठेवले आणि ऊन तर काही पडत नाही, आणि हे पापड जर वाळले नाही तर त्याला बुरशी लागेल, आणि बुरशी लागल्यानंतर हे पापड सुद्धा वाया जातील आणि माझी मेहनत सुद्धा वाया जाईल. तेव्हा काजल आपली बॅग खाली ठेवते आणि 1 मिनिट बोलून ती आतमध्ये धावतच जाते आणि आतमधून ती हेअर ड्रायर घेऊन येते आणि संगीताला म्हणते की हे बघ, ह्या अशा आपल्या नयनताईच्या ज्या वस्तू होत्या ना, ती हाताने कामच करत नव्हती, मग आज आपण ह्या नयनताईच्या वस्तूने काम करून घेऊयात. आणि ते मशीन ती चालू करून देते आणि ह्या याने तू एक एक पापड असा मस्त गरम हवेने हे करून सुकून घे, म्हणजे पापड तुझे नक्की मस्त वाळतील, असे संगीताला शिकवते. आणि संगीताला ती सांगितल्यानंतर मला उशीर होतो असे बोलून काजल निघून जाते. तर संगीता ती मशीन आपल्या हातामध्ये घेऊन मस्त पापड वाळवत असते. त्यानंतर इकडे राहुल कॉफी पित असतो, तर नयना त्याच्याजवळ खुशून बसते आणि प्रेमाने त्याला रोबू बनी असे म्हणते. तर राहुल म्हणतो की रोबो बनू, तर नयना म्हणते की हो, माझ्या सोनूला नाव नाही आवडले का. तेव्हा राहुल म्हणतो की दुसऱ्या कुणानी दिले असते तर नसते आवडले, पण तू दिले म्हणून आवडले. नयना आणखीनच खुश होते आणि मला तर तूच आवडतो असे खुशून म्हणते. तेव्हा राहुल सुद्धा म्हणतो की मला सुद्धा तू. तेव्हा नयना म्हणते की खरं सांग की नवरा असावा की तुझ्यासारखा, म्हणजे हेच बघ माझ्या आजूबाजूला किती कपल्स आहेत. कला, अद्वैत, श्रीकांत मामा आणि रजनी मामी, सरोज मामी आणि तुझा तो दुसरा मामा, पण या सगळ्यामध्ये बेस्ट तूच आहे. खरंच तुझा मला किती सपोर्ट आहे, तुला माझ्या करिअरची सुद्धा किती काळजी आहे. आणि तेवढ्यात आबा बाहेर येतात आणि कला सुद्धा ही खाली आलेली असते. तर नयना खुश होऊन राहुलला थँक यू सो मच आणि लगेच त्याच्या गालाचा पापा घेते. तर कलाला धक्काच बसतो आणि आबांना सुद्धा खूप राग येतो. आणि त्याच वेळेस अद्वैत सुद्धा खाली आलेला असतो आणि तो सुद्धा हे सर्व बघतो. तेव्हा कला लगेच रागाने नयनाताई असे ओरडते आणि काय ग काय चालले असे नयनाला विचारते. तर नयना म्हणते की काय ग कशाला उगाच किंचाळते. तेव्हा कला म्हणते की हे बघ ताई, तुम्ही हॉलमध्ये बसलास आणि आपण एकत्र कुटुंबात राहतो याचा तुला विसर पडला का. तेव्हा नयना म्हणते की तो माझा नवरा आहे, मी वाटेल तसे त्याच्याशी वागू शकते. काय म्हणणं आहे तुझं, आणि इतकं पॅनिक होण्यासारखे काही झालेले नाही. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आमचे लग्न झाले. तेव्हा कला म्हणते की हो नयना ताई, आणि कला आबांकडे बघत असते. तर नयना म्हणते की काय ग काय काय झाले, डोळे मोठे करून काय दाखवते. तर आबा आहे हे मला माहिती आहे, मी बघितले सुद्धा त्यांना, ते सुद्धा हे समजून घेऊ शकतात. आमचे नवीन लग्न झालेले आहे, मग त्यामुळे
ॲक्च्युली मॅरिड कपल हे असेच वागतात, तर कला म्हणते की हो पण तू आता चांदेकरांची सून आहेस त्यामुळे त्या नावेला साजेल असे तू वागायला शिक, तर नयना लगेच कलावर ओरडते. बाद झाले उगाच आबांसमोर हा मोठेपणा चालवलेला आहे ना, तो अगोदर थांबव. तुझी ही सगळी नाटकं मी ओळखते कारण तू माझ्यावर जळते. तर कला म्हणते की अगं मी तुझ्यावर का जळेल, आणि ताई मी तुझ्या प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करते याचा अर्थ असा होत नाही की मी तुझी प्रत्येक चूक माफ करेल म्हणून, त्यामुळे तू जरा विचार करून वागायला शिक. तर कला ही नयनावर खूपच भडकलेली असते. तेव्हा नयना म्हणते की मी जे काही वागते ते माझ्या नवऱ्यासोबत वागते, आणि काहीतरी लक्षात आल्यानंतर म्हणते की सो सॉरी कारण माझ्या लक्षातच आले नाही तुझ्यात आणि अद्वित मध्ये अजून नवरा बायकोचे नाते नाही ना, अद्वितने अजून तुला बायको म्हणून स्वीकारलेले नाही हे अजून विसरलेच होते. तर कलाला खूप राग येतो आणि ती रागाने ताई असे म्हणते. नयना पुन्हा म्हणते की तुझ्या सोबत असताना तू त्याला नकोय हे त्याच्या तोंडावर मस्त किती छापले गेलेले असते, पण तरी सुद्धा मी विसरलेच होते सॉरी. आणि आता जेव्हा तू आम्हाला बघितलेस तेव्हा तुझ्या जीवाची घालमेल झाली तेव्हा माझ्याही परत लक्षात आले आणि सॉरी बर का कला. आबांना इतका राग येतो आणि आबा जोराने नयनावर ओरडतात आणि रागाने ते नयनाजवळ येतात. तुझे खूप आतापर्यंत ऐकून घेतले, हे जे काही वागते ना तू ते तुला आवरावे लागेल, त्याच्या अगोदर तू ही तुझ्या जिभेला लगाम घाल म्हणजे तोंड बंद कर. तेव्हा नयना म्हणते की आबा मी काही चुकीचं बोलले का, अद्वितला कला नाही आवडत तर नाही आवडत, आपण उगाच आवडते असे खोटे तर नाही ना बोलू शकत. तर कलाला वाईटच वाटते आणि अद्वितला सुद्धा. तेव्हा आबा म्हणतात की हे बघ त्यांच्यामध्ये काय आहे आणि काय नाही हे त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्यामध्ये तू बोलू शकत नाही. तेव्हा नयना म्हणते की हो एक्झॅक्टली, कारण नवरा बायकोने एकमेकात कसे वागायचे हा त्यांचाच प्रश्न आहे, मग ही तरी आमच्यामध्ये कशाला बोलतेस. आबा म्हणतात की हे बघ ती तुला समजून सांगते, तुम्ही दोघे जेथे राहतात तेथे बाकीचे सुद्धा राहतात, एकत्र कुटुंबामध्ये वागण्यावर आणि बोलण्यावर मर्यादा असतात. आणि राहुलला म्हणतात की तू तुझ्या बायकोला समजावं की एकत्र कुटुंबात कसे राहतात ते. तेव्हा कला म्हणते की आजोबा जाऊन द्या तुम्ही इतके मनाला नका लावून घेऊ, आणि कला रागाने नेण्याकडे बघत असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये किचनमध्ये पोळे करत असते आणि नयना ही मागून पाण्याचा ग्लास घेऊन येते आणि आता केलेल्या कामावर पाणी कसे फिरवायचे हिला तर कळेल म्हणून जेव्हा कला तव्यावर पोळी टाकण्यासाठी जाते तर नयना लगेच पाणी घेऊन तिच्या हातावर टाकायला लागते. तेव्हा कलाचा हात त्या तव्यावर पडतो आणि कलाला खूप चटका बसतो. तेव्हा कला रूममध्ये येऊन खूप रडत असते. तर अद्वित विचारतो की आता रडण्यासाठी काय झाले, तर कला रडतच म्हणते की हात भाजला माझा. तर अद्वित म्हणतो की एवढेच ना, आणि कलाचा हात हातामध्ये घेऊन बघतो तर तो खूप भाजलेला असतो आणि तो लगेच क्रीम घेतो आणि आपल्या हाताने तो कलाच्या हाताला लावून देत असतो. तर कलाचा हात त्याने खूप म्हणजे जळजळतो. तर कला रागाने उठते आणि काय रे काय लावतोस तू हे सर्व, तर आधीच म्हणतो की अगं बाम आहे. तर कला लगेच उठून त्याच्याकडे बघत असते. पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.